नमस्कार, प्रुडंट मिडियाच्या हॅलो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमचे बरोबर आसात गोवा मेडिकल कॉलेजीचे नामनेचे ऑर्थोपेडिशन म्हणजे हाडांचे तज्ञ डॉक्टर सांब प्रसाद नाटकर्णी. ही आसा तांची ओळख. पणजेच्या पीपल हायस्कूल आणि धेंपे कॉलेजीतल्यान शिक्षण घेऊन उपरांत सांब प्रसाद नाटकर्णीन गोवा मेडिकल कॉलेजीतल्यान MBBSची पदवी मिळयली. तशेंच तांणी MS इन ऑर्थोपेडिक्स आणि स्पेशलायझेशन इन स्पाईन सर्जरी केल्या. सध्या ते गोवा मेडिकल कॉलेजीतल्या ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंटान एसोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतात. डॉक्टर नाटकर्णी नमस्कार. नमस्कार. आयचो जो आमचा विषय असा तो असा स्पाईन अँड प्रॉब्लेम्स ऑफ द स्पाईन, म्हणजे जो मणी असता जो कणो असता त्याचे वेगवेगळे जे घटक असतात त्यांना जावपी दुयेंसां, तांकी जावपी इजा किंवा मार म्हणू येतात, आणि त्याचे जे उपचार पद्धती किंवा उपाय उपलब्ध असतात गोयात म्हणा किंवा गोयच्या बाहेर म्हणा, किंवा हाच्या हे जे त्रास असा म्हणजे स्पायनाचे इंजरीज असा किंवा जे वेगवेगळे तरेचे दुयेंसां असा ती कशा रितीन आम्ही आळाबंद हाडू शकता किंवा कशा रितीन हाचेर जैत जोडप हो आयचो विषय असा. तुमच्यांनी आमकां फोन करूं येता आणि फोन करताना आमचा नंबर जावन असा 2490444 आणि 2490445. फोन करताना घराकडल्या टीव्हीचा आवाज मातसो कमी करात. तुमचो सहभाग हे कार्यावळीन खूप मोलाचो जावन असा, त्यांना बाकीचे सगळे घराकडले तुमचे काम जे असा ते मातशे थोडा वेळ कडेक दवरून ह्या कार्यावळीन तुम्ही सहभागी जावचे, वाटेकरी जावचे आणि ही कार्यावळी पळोवपाची. तर डॉक्टर, आम्ही जेव्हा स्पाईन किंवा स्पायनल इंजरीज असे म्हणतात त्यांना एक सहज प्रश्न म्हणजे हो जो नॉर्मल कर्वेचर किंवा जो हो जो स्पायन खंयच्या मनीस आम्ही म्हणटा की तो ताट कण्याचो मनीस किंवा एखादो मनशाचो कण नाही तो फ्लेक्सिबल आणि तो किरें खंय म्हणजे असे जर आम्ही प्रचलित शब्द जरी असले तरी पण इट ओनली इंडिकेट्स दॅट वॉट टायप ऑफ स्टेचर, वॉट टायप ऑफ पर्सनॅलिटी यू आर. म्हाका एक सांगात की ह्यो ज्यो स्पायनल इंजरीज असतात चडश्यो त्यो कशा प्रकारच्यो असतात कॉमन एक जनरल. हय, आतां स्पायनल इंजरीज जाल्यार स्पायनाचे खुबशे प्रॉब्लेम आसा, पूण तूं इंजरीजा बद्दल विचारला म्हणटकीर स्पायनल इंजरीज आज काल खूब कॉमन जाल्या. एक म्हणल्यार वेहिक्युलर एक्सिडेंटाक लागून, कित्याक आज काल गाडयो इतल्यो वाडल्या रस्त्याचे, ट्रॅफीक डिसिप्लीन ना, अपघातामुळे खुबशे एक्सिडेंट जावन स्पायनल इंजरी जावंक शकता. दुसरें म्हणल्यार हे तेंपार एप्रील मे म्हयन्यान जेन्ना पणस आंबे लागता तेन्ना खुबशे लोक झाडा वयल्यान पडून तांकांय बी स्पायनल इंजरीज जावंक शकता. बरोबर. आतां प्रॉब्लेम्स अबावट स्पायनल इंजरीज म्हणजे कितें, पेशंट पॅरलायज जावंक शकता आनी खुबशेदा हे पेशंट पॅरलायज जावनूच येता आमचे कडेन. तेन्ना तांचेर समज सारको उपचार बेगीन जालो, तांचे ऑपरेशन करून किंवा गरज आसा तेन्ना डिकम्प्रेस करून समज स्पायनलाचो हे ऑपरेशन करून प्लेट स्क्रू घालून समज घट केलो जाल्यार तांकां मोबिलायज म्हणजे बेगीन उठून बसोवपाक मेळटा किंवा ते आपले दिसपट्ट्या जिणेतले जे वावर असा म्हणजे नॉर्मल ऍक्टिव्हिटीज असा ते करू शकता. आणि स्पायनल कॉर्डाची जी इंजरी जावून जी पण पॅरालिसिस झाल्या ती सारखे जावपाचे चान्सीस खूप वाढता ऑपरेशन करता. आणि ही सुविधा आम्ही GMC काही वर्षा पासून आता चालू असा. म्हणजे चालू असा. मग सांगा डॉक्टर, आता तुम्ही सांगले ना की वेहिक्युलर ॲक्सिडेंटाक लागून खूपशे फावटी स्पायनल इंजरीज जातात, पण हे पण स्पायनल इंजरी कशा प्रकारचे असतात, म्हणजे वॉट टायप ऑफ, म्हणजे कॉमन आहे आम्ही म्हणतात ना किंवा लहान भुरग्यांक ग्रीन स्टिक फ्रॅक्चर असा किंवा अमके हेजेर असं पडलो जाल्यार कोल्स फ्रॅक्चर जाता किंवा असं पडलं, सो वॉट टायप ऑफ इंजरी आर मोर कॉमन इन वॉट टायप ऑफ सेटअप, लाईक अ पर्सन रायडींग अ टू व्हिलर म्हणजे जो स्कूटर किंवा मोटरसायकल चलयता तरणाटो लेट्स अस्युम, जाल्यार अशा मनशाक किंवा अशा भुरग्याक किंवा तरणाट्याक कशा प्रकारचे इंजरी जावपाचे कॉमन असता. आता स्पायनल इंजरीज म्हणल्यार आम्ही स्पायन तीन हातून डिवायड केला. एक मानेची एरिया म्हणजे सर्वायकल स्पायन म्हणतात ते, दुसरे थोरॅसिक एरिया चेस्ट एरिया आणि सकयल लंबार स्पायन म्हणजे कमरा मेरे. कमरा मेरे. अच्छा. थोरॅसिक स्पायन म्हणटा तो रीब केजाक लागून स्टेबल सेगमेंट असता, पूण मान जंय चडशी मुवमेंट जाता हालचाल जाता आणि सकयल स्पायन लंबार स्पायन जंय चड हालचाल जाता थंय फ्रॅक्चर जावपाचे चान्सीस चड असता. अच्छा. डॉक्टर मातशे इंटरप्ट करता, कॉल आयला तो घेऊया. हॅलो. अच्छा. मागीर ते चड चड दिसान ते म्हाका प्लास्टिका आवाज येता तेच जाता, मानी काच्या काच्या काच जाता आनी घोण येता आनी ते सगळी आडां बरी ना अशी अशी दिसत म्हाका. मागीर आनी एक दोतोरा बुकले गेल्या तो दोतोर सदां मेळना न्हू जायते जाणां थिंगा बांदेकार. आतां तुका सद्या आयक 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 दुखले उजो येता म्हाका. उजो येता आनी हय कारण माता जम जम करून कारण माता वर्ष म्हणजे गरम दिसता तुका असं काय ना उजो येना डायरेक्ट वर्षां घेतलं ते साठ आणि तीन वर्षां. आ बरं असं बरं अशें हांव सगळें काम करता पूण तकली अशें करून ओडो गायली आनी मोटरसायकली बसल्यार सारकी गोंठी ओडोन ओडोन वयत म्हाका
पावर दिल माका दोन पावटी. हां हां. आणि होय हां, म्हणजे आता तुका घोळ येता, तकली दुखता, घोळ येता, चढ काम केले मी झाल्यास. हय हय. आणि बेल्ट मागलो त्याकडे दोतराकडे, तो म्हणत बेल्ट तू कोणता नाही अशी म्हणतो. अच्छा, म्हणजे तू तुका आपल्याक किरे जाय ते दोतराक वचून सांगता आपल्याक बेल्ट जाओ अमक्या अमके जाय अशें म्हणून. एनिवे हय, तेच चुकीचे सांगले असे म्हणता. दोतरान सांगपा जाय ना तुवें किरें घालपा जाय ते, तू बेल्ट जाय काय मोबायल जाय तशें सांगपाचे कशें आसतले. एनिवे हय, कळ्ळें कळ्ळें म्हाका प्रश्न कळ्ळो. तुवें सांगले न्हय तकलेच्यान उजो येता तशें जावं शकता, तुका तूं म्हणटा तशें जावं शकता. हय, तिचे आतां तिणें सांगलें ते कोतान ताणें डायग्नोसिसूय आपली दिल्ली आसा. हय, हे वयाचेर 63 इयर्स म्हणल्यार सर्वायकल स्पॉन्डिलायटीस हे कॉमन प्रॉब्लेम. म्हणजे स्पॉन्डिलायटीस हांव दुयेंस अशें म्हणना, पूण वया प्रमाणे जशे चेंजीस जाता ताका स्पायनान जेन्ना जाता ताका स्पॉन्डिलायटीस म्हणटा. हेच जेन्ना दोंपरांक किंवा आनी खंयच्या सांद्यांक जाता तेन्ना आमी ताका आर्थरायटीस म्हणटा. आतां सर्वायकल स्पॉन्डिलायटिसान मान दुखप, उजो सुटप, घुंवळ येवप, हात मुयप हे कॉमन प्रकार आसता. आतां हिका एक्झॅक्टली कितें प्रॉब्लेम सांगले ते कोतान स्पॉन्डिलायटीसचे जे आसता, पूण ताजेर तिणें कितें इन्वेस्टिगेशन म्हणजे इमेजींग कितें केलां, एक्सरे केला, MRI केला हें तिणें कांय सांगूं ना. बरोबर. पूण तिका समज अशें त्रास जाता जाल्यार बिसायड्स फिजिओथेरपी एक्सरसायज तरी आसतना बरें दिसना जाल्यार फुडें इन्वेस्टिगेशन करून पळोवचें पडटलें कितें एक्झॅक्टली प्रॉब्लेम आसा तें. अच्छा, म्हाका मातसो तिचोच क्वेश्चन हांव मातसो ट्रॅक करता. म्हणजे वॉट आर द इंडिकेशन, म्हणजे खुबश्या फुडें लोकांक आतां जशें तिणें सांगलें की लोकांचो एक समज आसता की आपूण एक कॉलर घेतले किंवां म्हणजे ताका तिणें बेल्ट म्हटलो तर कॉलर घेतले जाल्यार आपलो प्रॉब्लेम सॉल्व जातलो किंवां आय वील फील बेटर किंवां इम्प्रूव जातलो. वॉट आर द इंडिकेशन, म्हणजे अशें खंयच्यो अवस्था आसता जेन्ना हो बेल्ट तुमकां कॅन हॅल्प यू इन रिलिव्हिंग युअर सिमटम्स म्हणा किंवां टू मेक यू फील लिटल मोर कम्फर्टेबल. व्हेरी गूड क्वेश्चन. आतां सर्वायकल स्पॉन्डिलायटीस जेन्ना त्रास खूब जाता, म्हणजे मसल्स स्पाझम आनी टायट स्टीफ जाता, म्हणजे मान हालयल्यार पेशंटाक दुख जाता, दुखापत जाता, किंवां खूब घुंवळ येता मान हालयतगीर, ते वेळार आमकां मानेचे मुवमेंट कमी करपाचे आसता. म्हणजे रिस्ट्रिक्टेड रिस्ट्रिक्ट तेन्ना हे कॉलराचो उपयोग पडटा. पूण कॉलर समज वापरीत रावले जाल्यार जे मसल काम करपाचे आसता ते मसल वीक पडटा. म्हणजे आतां एक चलपी फिरपी मनीस समज व्हीलचेराचेर भोंवपाक लागलो जाल्यार ताजे मसल वीक पडटा. सो ताका लागून हे कॉलर जे पळय वापरप आसता ते फक्त एक्यूट सिमटम्स म्हणजे जेन्ना चड जाता तेन्ना आमी वापरपाक लायता, ना जाल्यार अवॉयड करपाक लायता. म्हणजे त्यांचे जसे म्हणजे थोडे मसल मागीर खूप दीस न वापरल्या कारणान म्हणजे डिस्यूज एट्रोफी किंवा ह्या टायपचे असे जाऊ वीक पडू शकता. मला सांग डॉक्टर, आणि तुम्ही प्रश्न विचारता की दीस मोर आय एम आस्किंग करंट ट्रेंड्स. आम्ही आता पाहिला की वन्स अपॉन, आता तुम्ही सांगले ना की अशा तरेची दुयेंसां किंवा अशा तरेचे सिमटम्स एका एजीच्या उपरांत एका पर्टिक्युलर समज 60 उपरांत येवप इज क्वायट कॉमन, इट इज अ फिनॉमेनन. बट आय जस्ट पुट इट लिटल इन अ ट्रिकी सिच्युएशन की आतां जर तुम्ही पळयलात जर फॉर एक्झाम्पल दीस यंगर जनरेशन स्पेशली दोज हू आर असोसिएटेड विथ कॉम्प्युटर्स अँड लॅपटॉप्स, तांकां खूप जाणांक अशा प्रकारचे सिमटम्स दिसून आयल्यात. सो हाव यू टॅकल दीस इश्यू, म्हणजे हो जो इश्यू आसा की असे जे तरणाटे लोक आसात किंवा वेदर मेल ऑर फिमेल, त्यांची जे मान दुखप, हात मुळप किंवा तकलेन दुखप किंवा आता उजो येवप अशा टायपचे जे फिचर्स सिमटम्स आसा तांकां तुमी वॉट यू एडवायस एंड हाव यू गो अहेड विथ सच पीपल. तूं सांगला ते भशेन हे आजकाल खूब तरणाटे हे प्रॉब्लेम घेवन येवपाक लागले आमचे कडेन. आमकां एक समजुपाक जाय की जेन्ना मान दुखता तेन्ना अशें गरज ना की ही दूख हाडांतल्यानूच येवपाक जाय. थंय सांदे आसता, जॉयंट्सूय आसता, मसल्स आसता, नर्व्स आसता, टेंडन्स आसता. सो अशे खुबशे स्ट्रक्चर आसता जातूंतल्यान दूख जावंक शकता. सो हे जे लोक कॉम्प्युटराचेर बसता फॉर व्हेरी लाँग ड्युरेशन किंवा जे माउस वापरता तांकां हे प्रॉब्लेम जावंक शकता. सो दीज आर पॉस्चुरल प्रॉब्लेम्स. अच्छा, एक एकदा कॉम्प्युटर लेवल सारखो दवरलो ना. आम्ही हे एर्गोनॉमिक जे प्रॉब्लेम आसा ते मातशे आम्ही फुडें उलोवया, हो एक प्रश्न घेऊया आम्ही. हॅलो 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 या हॅलो या फोंड्या साकून उलयता. हां उलयात. एक्चुली म्हाका 3 महिन्या पयलीं एक्सिडेंट जाल्लो. हय, मातसो टिवीचो आवाज कमी करा तुमचो. एक्चुअली म्हाका 3 महिने पयलो एक्सिडेंट जाल्लो. हय. आणि त्यांना माझी मान फ्रॅक्चर झाली. हय. सो मागीर 3 महिने हांवें फिलाडेल्फिया कॉलर घातलो. हा. सो आता सॉफ्ट कॉलर यूज करतात. हय. कितके टेप्स यूज करप? हय, आता मानेक एक्झॅक्टली किरें झालें, फ्रॅक्चर झालो काय डिसलोकेशन झालें? म्हाका दिसता डिस्कनेक्ट झालो. आता जेन्ना फ्रॅक्चर जाता तेन्ना
इट्स अ बेटर इंजरी म्हणजे ताक समज पॅरालिसिस ना आणि जस्ट अ फ्रॅक्चर ऑफ द बोन जाल्यार इंजरी इज बेटर कित्याक एकदा हाड पेकले की मनीस पूर्णपणे बरो पण जेव्हा डिसलोकेशन जाता त्यांना लिगामेंटस इंजरी येतात आणि खूपशा लोकांना दिसता की फ्रॅक्चर हो वाईट पण खरं पोहोचपाक गेले लिगामेंट इंजरी इज बेटर कित्याक लिगामेंट जेव्हा हील जाता त्यांना इट इज नेव्हर द सेम लिगामेंट आय सी ताका लागून थंय समज कितें इनस्टेबिलिटी असली इनस्टेबिलिटी असली जाल्यार कॉलर चढ तेप वापरचे पडटा पण हे ते एक्सरे काढून पोहोचे पडटा फ्लेक्शन एक्सटेन्शन व्ह्यू म्हणून म्हणजे मान बागोन आणि वयर पळोवन स्ट्रेच करून एक्सरे काढचे आणि ताजेर समज कितें इनस्टेबिलिटी असली जाल्यार इवन ऑपरेशन करचे पडूंक शकता कित्याक हे फुडें वचून ना जाल्यार पेशंटाक त्रास जावंक शकता. मास्टर डॉक्टर आमकां एक फुडलो प्रश्न आसा. हॅलो हॅलो डॉक्टर, हांव सिद्धार्थ कामत उलयतां मडगांवच्यान. आं विचार. म्हाका विचारपाचें डायबिटीसान कसले टेस्ट आसता पळय न्ही, फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट आसता किंवा पोस्ट प्रोनिडियल टेस्ट आसता, तशें आमकां डायबिटीस म्हणून कळटा. तशेंच अर्थ्रायटिसान बी कितें टेस्ट आसा की जाचे कळटा आमकां वापरून मनीस म्हणून कितें आनी आसा जाल्यार एक तो टेस्ट करून मागीर प्रिव्हेंटीव्ह मेजर घेवपाक मेळटा आमकां. प्रश्न बरो आसा, इंटरेस्टिंग. अर्थ्रायटीस म्हणटा त्यो खूब तरेच्यो आसता. आता इन्फ्लेमेटरी आर्थरायटीस म्हणजे संधिवात आम्ही म्हणतात, रुमटॉइड आर्थरायटीस किंवा ऑटोइम्युन आर्थरायटीस हांकां टेस्ट असता. पण ऑस्टिओ आर्थरायटीस जे वया अनुसार जाता ताका स्पेशल टेस्ट असं काय ना. ते आता काही लोक 80-90 वर्षाल तरी तांकां त्रास जायना आणि काही लोकांक 30-40 वर्षांचेरूच त्रास सुरू जाता. सो सदांच एक्सरे आणि एक एकदा क्लिनिकल फायंडिंग्स कोरिलेट जायना. त्यांना ऑस्टिओ आर्थरायटीस इज बेस्ट प्रिव्हेंटेड बाय मेंटेनिंग अ हेल्दी लाईफस्टाईल. म्हणजे एक तुझं वेटाची केअर घेऊची, स्मोकिंग करप ना, स्मोकिंग इज बॅड, अल्कोहोल इज बॅड, आणि हेल्दी फूड अँड रेग्युलर एक्सरसाइजीस हे समज केले जाल्यार आम्ही प्रिव्हेंट करू शकता. पण कोणाक आर्थरायटीस जातली आणि कोणाक जावचे ना हे कळपाक तरी पण एक डॉक्टर फॅमिली हिस्ट्री असल्यावर इट कॅन बी अ इंडिकेशन. पण मात्सो क्वेश्चन मात्सो स्ट्रेच करता म्हाका सांग, तुम्ही युजली आम्ही पळयता ना म्हणजे आर एच फॅक्टर, एसोटायटस, सी रिएक्टिव्ह प्रोटीन ह्यांचे कसं किती असोसिएशन असतं विथ, म्हणजे दीज आर द कॉमन इन्व्हेस्टिगेशन विच आर इन अवर डे टू डे म्हणजे ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस. बरोबर. या आता रुमटॉइड आर्थरायटीस म्हणजे संधिवात, विच इज अ व्हेरी म्हणजे डिफॉर्मिटी आणि खूप सिव्हिअर आर्थरायटीस जाता, थंय रुमटॉइड फॅक्टर इज अ इंडिकेटर. म्हणजे रुमटॉइड फॅक्टर समज खूप हाय असलो टायटर जाल्यार तुका चान्सीस दॅट डिझीज विल बी मोर सिव्हिअर. अच्छा. किंवा रुमटॉइड फॅक्टर नेगेटिव्ह असून सुद्धा थोड्यांक रुमटॉइड आर्थरायटीस किंवा संधिवात जाऊंक शकता, पण त्यांना युजली तो माइल्ड असता. तसेच गाउट म्हणजे सिरम युरिक ऍसिड वाढल्या कारणान पण जी आर्थरायटीस जाता ताका गाउटी आर्थरायटीस म्हणतात. आणि हे डेफिनेटली प्रिव्हेंट करू शकता, म्हणजे अल्कोहोल अवॉइड करप, रेड मीट अवॉइड करप, आणि आजकाल असे रिपोर्ट्स आले की टू मच ऑफ सॉफ्ट ड्रिंक इज बॅड. अच्छा. अमंग अल्कोहोल आमचे गोयात खूपसे लोक अल्कोहोल तातून खंयच्या अल्कोहोल वाईट हा प्रश्न विचारता, पण तातून सगळे अल्कोहोल वाईट, पण तातून बियर म्हणतात तो सगळ्यात वाईट फॉर युरिक ऍसिड प्रॉब्लेम. अच्छा डॉक्टर, मात्स एक कॉल असा तो तुम्ही मात्स आन्सर करतात. हॅलो. हॅलो. या दोतर, म्हाका एक प्रश्न विचारूंक जाय. विचारात. माझी मिसेस आहा नी. हय. तिका कोलुजन वास्कुलर डिसऑर्डर आहा. कोलॅजन वास्कुलर डिझीज डिसऑर्डर. या. शी इज टेकिंग अ मेडिसिन घेता आता 6 महिने झाले. हा. आणि ही हे मेडिसिन, आता हे मेडिसिन घेतल्या उपरांत ही बरी जातली काय, ही कंटिन्युअस कशेच उरतले आणि हे म्हणजे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह जातले आणि एका परमनंट सोल्युशन किती. तिका आर्थरायटीसूय असा. हॅलो. हॅलो. आर्थरायटीसूय असतं का, जॉईंट पेन असं. हय हय, ते हाडां सगळी तिची दुखताली. ओके. अच्छा बरं आसा. आणि ते आता सध्या एचसीक्यूएस ची टॅबलेट घेता. खंयची? एचसीक्यूएस. हा. डिकॉट. हा. आणि बायफर. बरं आसा. आणि ओरोविट ऍक्टिव्ह ही टॅबलेट मेडिसिन चालू हा लास्ट 6 महिने झाले. बरं. आणि ओके ओके ओके, वी गॉट युअर पॉइंट.